गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी बेगीन संगे चल माहेराला। नमस्कार, भाद्रपद चतुर्थीला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झाले की आपण सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो ते गौरी आगमनाचे। गौरी पूजन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण। गौरी हे शक्तीचं रूप आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते। तसेच अनेक ठिकाणी ह्याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते। महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी आवाहन आणि मांडण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य आढळून येते। प्रत्येक जण आपल्या परंपरा पद्धती कुळाचार त्यांना अनुसरून प्रतिवर्षी गौरी पूजन करतात। गौरी आगमन ते विसर्जन या तीन दिवसाच्या मोठ्या सणाला हा उत्साहात साजरा केलेलाच असतो। महाराष्ट्रातील कोळी समाजातील महिला या दिवशी तर तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा अर्चना करतात। आमच्या कोळी लोकांमध्ये तर काही ठिकाणी गौरीला तिखटाचा नैवेद्य म्हणजे माशांचा चिंबोरीचा निवट्यांचा नैवेद्य तर काही ठिकाणी गोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो। आज आम्ही जाणार आहोत ते ठाण्याच्या चेन्नणी कोळीवाड्यातील कैलासवासी शाळीग्राम नारायण कोळी यांच्या घरी। यांच्याकडची गौरी गणपतीची प्रथा ही 60 वर्षांपासून चालत आलेली आहे। यांच्या मुलांनी नातवंडांनी ही परंपरा अशीच कायम ठेवलेली आहे। गौरी आगमनाच्या दिवशी यांच्याकडे तूप साखर चपाती तर गौरी पूजनाच्या दिवशी यांच्याकडे पंचपक्वानांचा नैवेद्य गौरीला अर्पण केला जातो आणि याच निमित्ताने माहेरवाशिणी सुद्धा गौरी गणपतीला येऊन हा सण त्यांच्या माहेरच्या लोकांबरोबर उत्साहाने साजरा करतात। नमस्कार, जय ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत कोळी परिवारांकडे। गौरी गणपतीचा उत्सव इथे साजरा केला जातो खूप उत्साहाने। इथे परिवार सगळे परिवारचे सदस्य मिळून उत्साहाने हा सण साजरा करतात। गणपतीच्या सणाला गाडे घुंगराची नायला, गाडे घुंगराची नायला, गौरी गणपतीच्या सणाला। नमस्कार, आपलं नाव? मी रोहिणी मुकुल कोळी आणि ही गौरी माता बसवण्याची परंपरा माझे सासरे कैलासवासी शाळीग्राम नारायण कोळी यांनी सुरुवात केलेली आहे। या गौरी मातेला जवळजवळ 60 वर्षांची अशी जुनी परंपरा आहे आणि या गौरी मातेची सजावट जर तुम्ही जर बघितली असेल, 1.5 दिवसाची माहेरवाशिण खरंच माहेरवाशिणीसारखी असते। कोळी पद्धतीचे पारंपरिक दागिने, नस, तिचं डोरलं, ते खूप महत्त्वाचे दागिने आहेत। तुम्ही जर बघाल वरचा जो सजवलेला साज, ती वेगवेगळ्या प्रकारची फळं फुलं असतात। जसं ऋतू बदलतो, पावसानंतर हिरवळ सगळीकडे येते, धनधान्य येतं, तशीच त्यामागची परंपरा आहे की आपलं घर धनधान्य मुलाबाळाने सुखासमाधानाने फुलं आणि पळू म्हणून त्यावर बांधलं जातं। नवस बोलले जातात आणि त्या नवस आमची गौर माता पूर्ण करते, देवी माता पूर्ण करते। तुम्ही बघा तर त्यातलं एखादं फळ किंवा फूल जर वाटेच्या ओटीत पडलं तर असं म्हणतात की नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मुलगा किंवा मुलगी म्हणा असं मानलं जात। म्हणजे अंकुर बीजांकुर जे आहे ते हे देवीचं देणं आहे। देवीला नैवेद्य जो असतो आगमनाच्या दिवशी तो असतो सूप साखरेचा, हा महत्त्वाचा नैवेद्य। आज अळूची भाजी आणि उद्या गौरी मातेचं विसर्जन। गौरी मातेचा बंधू हा सक्रवत मी बघताय फेटा घातलेला, तो गौरी मातेचा भाऊ आहे म्हणजे शंकर असं ते देणं आहे। अशी ही गौर माता आम्हा सगळ्यांना सुख समाधान आनंद देते। ही आता आमची तिसरी ते चौथी पिढी आहे की आमच्या सासूबाई या आमच्या जाऊबाई आई सासूबाई या सगळ्या मिळून आम्ही नंडा भावजया असं मिळून हा सण उत्सव खूप आनंदात साजरा करतो आणि वर्षभर वाट बघत असतो की गौरी माता कधी येणार। गणपती